आज आपण बनवूया खीमा कबाब। खीमा कबाब बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो खीमा, आल्याचा एक तुकड़ा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा शहाजिरे, 5 ते 6 काळी मिरी, दालचिनीचा 1 तुकडा, 1 दगडी फूल, 1/2 जायफळ, 2 तेजपत्ता, 10 ते 12 काजू, 4 चमचे दही, 1 लिंबू, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 अंड, 1 कप ब्रेड क्रम्स आणि तळणीसाठी तेल। प्रथम सर्व अख्खा गरम मसाला एकत्र करून त्याची पावडर वाटून घ्या। मग आले लसूण आणि काजू एकत्र वाटून त्याची ओली पेस्ट बनवा। आता एका मिक्सिंग बाउल मध्ये स्वच्छ धुतलेला खीमा घेऊन त्यात मीठ, हळद, दही, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, गरम मसाल्याची वाटलेली पूड व आले लसूण आणि काजूची पेस्ट घालून या खीम्याला 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवा। यानंतर या खीम्याचे कबाब बनवून घ्या। हे कबाब मीठ घालून फेटलेल्या अंड्यात डीप करा आणि मग ब्रेड क्रम्स मध्ये गोळवून घ्या। अशा तऱ्हेने सर्व खीमा कबाब तयार करून घ्या। आता एका पॅन मध्ये तेल तापवा आणि तापलेल्या तेलात हे कबाब शॅलो फ्राय करा। मंद आचेवर छान सोनेरी रंगावर हे कबाब तळून घ्या। लक्षात असू द्या की खीमा आतून शिजला पाहिजे, त्यामुळे मंद आचेवरच हे कबाब तळा। तयार झाले तुमचे स्पायसी, चटपटीत आणि झटपट होणारे असे खीमा कबाब। हे खीमा कबाब तुम्ही नक्की घरी करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।